उद्धव ठाकरेंच्या आगमनासाठी या पुतळ्याचं आतापर्यंत अनावरण बाकी होतं याच ठिकाणी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जमलेला आहे शिवसैनिक जमलेले आहेत आणि काही वेळातच संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या ठिकाणी जमलेले सगळे शिवसैनिकांशी आम्ही आता वार्तालाप करणार आहोत काही शिवसैनिक आमच्या सोबत आहेत नमस्कार तक मध्ये तुमचं स्वागत आहे काय म्हणाल पाचोरा शहरात उद्धव साहेब पहिल्यांदा येत आहेत आणि ते पुतळ्याच्या अनावरणासाठी कसा उत्साह आहे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना मधला जो काही काळ होता उद्धव साहेबांसाठी तो असा वनवासात काळ आम्हाला वाटत होता पण जसं रामचंद्र प्रभू वनवासातूनच हे परतले होते अयोध्येमध्ये तसं आज आमचं इथं वातावरण आहे आज आम्हाला असं वाटतं की जसं प्र जसे प्रभू रामचंद्र आले तसे आमचे उद्धव साहेब आज इथे येत आहेत वनवासातून निघालेले आहेत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जो पाच तरुणाचा खोका सुरू आहे ना त्याचं आज दहन होणार आहे आणि ते दहन उद्धव साहेबांच्या भाषणातून होणारच आहे आणि आता जे काही ब आमची फुसकी तोप माझी आमच्याकडे होती तेव्हा तोप म्हटलं जातं फुसकी तोप आहे साहेब ती जी तोप म्हणाली होती ना का आम्ही सभेत घुसणार चौकटीत राहून बोलायचं शिवसैनिकाला बाळासाहेबांनी चौकटीत राहून बोलायला कधीही शिकवलेलं नाही चौकट मोडायचा आमचा धंदा आहे पण चौकट ही न्यायासाठी आम्ही मोडत असतो पण जी फुसकी तोपने धमकी दिली ना घुसायची तर आमचा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे आज आजही सभा अजून सुरू झालेली नाही आहे त्या फुसकी तोपने सोबेत घुसायचं आणि बघायचं मग अनुभव त्यांना काय मिळतो तो कारण तिथे झेंडे पण झेंड्याला दांडा पण आहे आणि त्या व्यतिरिक्त दांडे जर कमी पडले ना तर सभेच्या मैदानामध्ये भरपूर बांबू आहेत ते बांबूने ते झोडपले पण जातील आणि बांबू आणखी काय केलं जाईल हे त्यांना माहिती आहे शिवसेनामध्ये ते राहिले आहेत त्यांना माहिती आहे शिवसेनेची काय भाषा आहे त्यामुळे त्यांना हा आमचा इशारा यायचा असेल तर या हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखव पाचोरा शहरामध्ये गेले दोन टर्म इथे किशोर पाटील म्हणून जे आमदार आरो तात्या पाटील जे होते त्यांचे पुतणे इथे आमदार म्हणून आहेत पण तेही आता कुठेतरी शिव शिंदे सेनेत गेलेले आहेत त्यांचाही थोडाफार विरोध या विषयाला आहे पुतळा अनावरणाला नाही परंतु संजय राऊतांच्या सभेला त्यांचा एक काहीतरी विरोध आहे काय म्हणाल तुम्ही साहेब त्यांची पात्रताच नाही आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या खाल्या असतात हो त्यांनी दुसऱ्यावर बोलायची ही त्यांची लायकीच नाही आहे त्यांची लायकी नाही आहे त्यांनी सिद्ध करावं साहेबांची त्यांच्या साहेबांची सभा त्यांनी पूर्णत्वास न्यावी ती क्राऊड त्यांनी फुल त्यांनी ती जागा भरून दाखवावी आणि मग बोलावं ज्याची नाही त्या माणसाने बोलू नये पहिली गोष्ट उद्धव साहेबांच्या जीवावर ही लोकं मोठी झाली आणि हेच लोक उद्धव साहेबांना बोलत आहेत यांची लायकी नाही साहेब आज जर शिवसेना प्रमुख असते ना तर यांना जोड्याने वळवलं असतं साहेब त्यांनी हे लक्षात ठेवा साहेब तुम्ही या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी जे तारोत त्यांच्या कन्या आहेत त्यांच्याबरोबर सगळं आज उद्धव ठाकरेंची सेनेला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अनावरणाच्या ठिकाणी संपूर्ण लोक तुम्ही आहात काय वाटतंय बाब वैशाली ताईंचं पुढचं भविष्यव्य कसं असणार आहे आमदारकीसाठी त्यांना काही या मध्ये काही साहेब त्यांचा बाप म्हणजे आमचे तात्या साहेब जर स्वतः आमदार होऊ शकतात दोन वेळेस आणि किशोर पाटलाला दोन वेळेस आमदार करू शकता तर त्यांची मुलगीला शिवसैनिक का आमदार करू शकत नाही साहेब शंभर टक्के येणाऱ्या काळात शिवसेनेच्या पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैशालीताई सूर्यवंशी होणारच साहेब यात काहीही शंका नाहीये म्हणजे आजची सभा कुठेतरी एक परिवर्तनाची नांदी आहे आणि या ठिकाणी जमलेला सर्व जनसमुदाय हे कुठेतरी एक बाजी पलटवणारा असणार आहे असं म्हणू शकतो आपण बिलकुल साहेब ही जिल्हाव्यापी सभा आहे साहेब ही जिल्हाव्यापी सभा आहे आणि जिल्हाव्यापी सभा पाचोऱ्यामध्ये जर साहेब घेत आहेत तर नक्की ही साहेब सभा निर्णायक होणार आहे आणि निर्णायक सभा म्हणजे हा निकाल लागलाय मी तर म्हणतो वैशाली ताईंनी आजच गुलाल टाकून घ्यावा आमची ताई आमदार घोषित झालेली आहे यात काही शंका नाही साहेब कुठेतरी एक वैशाली पाटील यांच्या बरोबर एक सांगूती एक आरो तात्यांची पुण्याई याच ठिकाणी दिसते काय म्हणाल तुम्ही आरो तात्यांची जी पुण्याई कुठेतरी वैशाली ताईंना कामात येईल हो जरुरी सर तात्या असताना आणलेलं होतं आता उद्धव साहेब आले आम्हाला असं वाटतंय की परत बाळा बाळासाहेब आलेले या रूपाने आम्ही पाहतोय आणि ताई निश्चित काळात आमदार होईल म्हणजे होईल कुठेतरी गुलाबराव पाटलांना या ठिकाणी येऊन बघा घुसून तर बघा परत जाणार नाही दगड तर फार दूरची गोष्ट आहे अशा काही गोष्टी या ठिकाणी शिवसैनिक म्हणतात काय वाटतंय आजच्या सभेविषयी गर्दी कशी असेल काय वाटतंय शिवसेनेची सभा व्यवस्थित होते आधी आता हे आमदार हे ना पुला हे गद्दार आहे हे गद्दारांना मला शिकवण आहे हे आमचं वाक्य आहे आम्ही कट्टर आहे कट्टर पहिल्यापासून राहू आम्ही शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवून राहू कट्टरवादी लोकांना आम्ही दाखवून देऊ की शिवसेना काय आहे नेमका काय म्हणाला शिवसेनेची जी मोठी सभा आहे कुटपत ज म्हणजे जनसमुदाय असेल आणि एक परिवर्तन होईल का या सभेत ही विराट सभा असणार आहे ही ऐतिहासिक सभा राहीन जे ही सभा पाहतील त्यांचे दावे दणकणार आहे आणि त्यांना धाकधूक चालू होऊन जाणार आहे बस मी एवढंच बोलतो जय महाराष्ट्र शिवसैनिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे बऱ्याचशा प्रमाणात काही ठिकाणी आता विभाग ले ले का उद्दो उद्दो लोक विभागले गेलेले आहेत सभेच्या ठिकाणीसुद्धा गर्दी जमायला सुरुवात झाली आहे आणि काहीच वेळात शिव उद्धव सा उद्धव बाळासाहेब ठाकरे या या ठिकाणी येतील आणि भव्य पुतळ्याचं अनावरण करतील आणि या ठिकाणून सर्व लोक सभेकडे रवाना होतील आता तरी परिस्थिती पाचोरा शहरात तरी अशी दिसते की बा उद्धव ठाकरेंची सभा ही संपूर्णपणे यशस्वी होईल जनसागर त्यांच्या बाजूने असेल आणि कुठेतरी परिवर्तनाची नांदी ही आरोतात्यांची ज्या कन्या ज्या आहेत वैशाली पाटील यांच्याच बाजूने पुढच्या आमदारकीसाठी ही एक पर्वणीच असू शकते जळगाव मनीष जोग मुंबई तक